उपमुख्यमंत्री अजितदादांच्या काटेवाडीत बिबट्याची दादागिरी. बारामती MIDC वावर असलेल्या बिबट्याने आता बारामती तालुक्यातील काटेवाडी कण्हेरी परिसरात दहशत माजवली. काल सायंकाळी या बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केलाय. मेंढपाळांनी धाडस दाखवत बिबट्याचा पाठलाग केल्यानं हल्ला केलेल्या मेंढीचा जीव वाचला असला तरी या हल्ल्यात मेंढी गंभीर जखमी झाली आहे. बिबट्याच्या काटेवाडी कण्हेरी परिसरात वावर असल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. याबाबत हल्ला झालेल्या मेंढ्यांच्या कळपातील प्रत्यक्षदर्शी मेंढपाळांसोबत दैनिक प्रभातचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी संवाद साधला आहे. आणि तिथं बकरी चारत होतो भाऊसाहेबाच्या क्षेत्रापाशी, आणि ती बकरी आम्ही बघत बघत पाठीमाग जर आला तर ती बिबट्या आला असं बकरी वडत होता. तेवढ्यात आम्ही पाठीमाग बघितलं की ती मग ताणून लावला, ताणल्यामुळे तो पळाला की मग ती बकरं सोडलं साईडला गेला. हल्ला केला बकऱ्यामध्ये, असं झडप मारली, झडप मारली अशी बकरी 10 फुटांतर उडी मारली. उडी मारल्यानंतर आम्ही वराडलो वराडलो तेव्हा त्याने सोडलं बकरं, काठी असे हुसकून लावलं आम्ही, तेव्हा सोडून दिलं बकरं आणि गेला. काठेवाडी परिसरात बकरी चारत होतो आणि बिबट्या आला, आला बसतना असं झडप मारली, एक बकरं धरलं, धरलं आम्ही अर्जून वरजून लावलं, उडी मारून 10 फुटांवरून असं बकरं पडायला नेलं चारीतनं, आणि मग आम्ही आरडल्या वरडल्यामुळे सोडलं त्यांनी. बारामती MIDC परिसरात वावर असलेल्या बिबट्याने आता उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडी व परिसरामध्ये दहशत निर्माण केली असल्याने प्रशासनाकडून तत्परतेने दखल घेतली जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.